जुनी सांगवी पवनानगर चौक येथील ड्रेनेज लाईन गेल्या 8 दिवसांपासून तुंबल्यानं त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा तसेच चेंबरमधून येणाऱ्या गॅसचा त्रास सहन करावा लागत होता. तसेच इथं दुकानही असल्यानं येणा जाणाऱ्यांना यांचा त्रास होत होता. पण अखेर ही समस्या दूर करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते राजू सावळे यांनी संकट संबंधित विभागाला तक्रार केली असता याची त्वरित दखल घेऊन ड्रेनेज विभागानं जेट मशीनच्या सहाय्यानं तुंबलेलं नाल्याचं काम पूर्ण केलं आहे. मात्र असे तात्पुरते काम किती दिवस चालणार असा प्रश्न विचारला जातोय. कारण पावसाळा तोंडावर आला असूनही बऱ्याच भागात अजून कामं झालेलीच नाहीयेत असं राजू सावळे यांनी सांगितलं आहे. प्रशासनानं लवकरात लवकर उपाययोजना करून मार्गी लावावे आणि पावसाळ्यात नागरिकांचं मार्ग सुसह्य करावा अशी मागणी केली आहे. सनी राठोड, स्टार महाराष्ट्र न्यूज, सांगवी, पुणे.